कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे प्रेम नक्की काय असतं? एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला खूप आवडते ना, तेव्हा आपल्याला त्याच्याबरोबर पूर्ण आयुष्य काढावं असं वाटत. का माहिती? आणि त्याचा सहवास आपल्याला आवडत असतो. नुसता सहवास आवडून होत नाही, एकमेकांवर आयुष्य काढणं म्हणजे खूप मोठी कमिटमेंट असते. आई सोबत आपल्याला काहीच वर्ष काढायची असतात, तेही सुरळीत होत नाही आपल्याला. असं बघायला गेलं तर आपली जन्मदाता असते आई. त्याने आपल्याला वाढवलेलं असतं, आपल्यावर प्रेम केलेलं असतं. तिला जे जमेल ते सगळं आपल्यासाठी करते. तरी सुद्धा जेवढं प्रेम असताना सुद्धा तिच्याबरोबर पण आपल्याला नीट धड राहता येत नाही. हा मुलगा तर आत्ताशी कुठे तुझ्या आयुष्यात आला, तू सरळ डिसिजन घेतलास की तुला त्याच्याबरोबर राहायचं, आयुष्य काढायचं. म्हणजे काय विचार करून तू हा डिसिजन घेतला सांग मला. काहीतरी केलं असेल ना त्यांनी चांगलं, त्याच्यामुळे ही फिलिंग जागृत झाली तुझ्यात. प्रॉब्लेम काय माहितीये आजकालच्या पिढीचा? तुम्ही ज्या वयात आहात ना, तुम्हाला सगळं असं ड्रीम लँड सारखं वाटतं. ते मूवीज आणि पिक्चर मध्ये असतं ना तसं, रोजी रोजी एकमेकाला भेटणं, कॉफी डेट्स वर जाणं, नीट सजणं दजणं, सणावारी एकमेकांना कॉम्प्लिमेंट देणं, मग तो कॉम्प्लिमेंट देणार, तू हसणार, तू लाजणार, हे या गोष्टी संसार नसतात का? रियालिटी पासून खूप 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 लांब आहेत या सगळ्या गोष्टी. तुला सांगू मी संसार काय असतो? तुझ्या आईने जे माझ्याबरोबर केलं ना, त्याला संसार म्हणतात. माझ्यासारख्या विचित्र माणसाला सांभाळलंय तिने, त्याला संसार म्हणतात. मी कसा वागलो, काहीही केलं तरी मला सांभाळून घेतलं ना, त्याला संसार म्हणतात. तुझ्या आईने जग बघितलंय, दुनियादारी बघितलीये, लाईफचे स्ट्रगल बघितले, अगं तूही बघितली तिची स्ट्रगल. एक साधी गृहिणी आज मिसेस इंडिया झाली, याला म्हणतात संसार करणं, याला म्हणतात स्ट्रगल. तुम्हा लोकांना हे कळतच ना, आणि तिला हे सगळं माहीत असल्यामुळे ना ती तुझ्यावर बंधनं घालते तुझ्या चांगल्यासाठी. बाबा, तुम्ही या सगळ्याचा संबंध वयाशी जोडताय ना, पण असं कुठे आहे की तिशी नंतर झालेलीच लग्न फक्त टिकतात? ती लग्न टिकतात ज्या कपल्स मध्ये त्यांना एकमेकांना द्यायला वेळ असतो, जे कपल्स आपल्या नात्यावर मेहनत घेतात. आणि अशी लग्न नाही टिकत त्यांच्यामध्ये काहीच ट्रान्सपरन्सी नसते, जे आपल्या पार्टनरला सतत गृहित धरतात. पण प्रत्येक जणी माझं तसं नाही आहे बाबा, आम्हाला माहिती आहे इट इज नॉट इझी. पण इझी तर असं काहीच नसतं ना जगामध्ये. आता तुमच्या सोबत मी एवढं सगळं बोलते हे तरी कुठे इझी आहे, पण मी हिम्मत करून बोलते आहे ना बाबा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.